हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल माझ्या लेट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बारावी मराठी या विषयातील रेशीम या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि अकरावी येतेचे देखील संपूर्ण व्हिडिओज आणि प्रश्नपत्रिकांचे नमुना प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओज मी अपलोड केलेले ते देखील नक्कीच तुमच्या शेअर करा चला तर मग आपण स्टार्ट करूयात रेशीम बंद डॉक्टर पठाण प्रश्न क्रमांक पहिला कृती करा उत्तर रात्रीच्या आगमनाची वैशिष्ट्ये उत्तर रात्र हलकेच आकाशात पाऊल ठेवते तिची मुलायम पावले हळुवारपणे व अलगत पडतात तिच्या मंद पावलांची मंद मंद नाजूक स्पंदने होतात। निर्माण तिच्या आगमनाची चाहूल सुद्धा लागत नाही आ घाणेरीच्या फुलांची वैशिष्ट्ये किरमिजी रंग निळसर रंग पिवळसर रंग इवलासा आकार. इ, फुलांची वैशिष्ट्ये रक्तचंदनी रंग मंद मंद गंध इ, उत्तर रात्रीच्या वेळी खिडकीतून बाहेर पडताना फुलांविषयी लेखकाच्या मनात निर्माण होणारे प्रश्न आपले या फुलांशी कोणते नाते आहे फुलांना भेटण्याची असोशी आपल्याला का वाटत राहते हे रेशीमबंध आपल्याला आदिमत्वाकडे ओढून नेतात का या रुजू रेशीमबंधामुळेच माणसाला निसर्गाची ओढ लागते का प्रश्न क्रमांक दुसरा कारणे लिहा पहिला पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो कारण नुकते कुठे तीन साडेतीन वाजलेले असतात दुसरा मानवाला निसर्गाची ओढ लागते कारण माणसाच्या मनात आदिमत्व भरून राहिलेले असते प्रश्न क्रमांक तिसरा अ पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला पुढील फुल फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा पहिला सायली सायलीच्या इवल्या इवल्या, इवल्या पानांतून एक वेगळीच हिरवाई वाहत होती दुसरा जॅकरांडा जॅकरांडाची निळीजांभली फुळे रक्तचंदनी चाफ्यांशी बिलगून गप्पा गोष्टी करीत होती तिसरा गुलमोहर गुलमोहराने स्वागतासाठी केशरी सडा शिंपून ठेवला होता चौथा चाफा चाफ्याजवळ जाताच लेखकाला मंद मंद सुगंध आला आ वर्णन करा पहिला उत्तर रात्रीचे आगमन उत्तर मध्यरात्र उलटली की उत्तर रात्र आपली मुलायम पावले पणे अलगट ठेवीत येते कुणालाही चाहूल न लागता लेखकाचे उत्तर रात्रीशी अत्यंत जवळीकचे नाते आहे त्यामुळे तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदने लेखकाच्या मनात उमटत राहतात दुसरा पहाट व पाखरे यांच्यातील नाते उत्तर पहाट होत आहे पाखरांचा बारीक बारीक आवाज सुरू झाला आहे त्यांच्या हालचालींनी सुरुवात होत आहे पहाट हळूहळू पुढे सरकत आहे या प्रसंगात लेखकाला मानवी भावभावनांचे दर्शन घडते पाखरांचा बारीक बारीक आवाज म्हणजे त्यांची कुजबूज होय ती जणू एकमेकांना गप्पा गोष्टी करत आहेत ई पुढील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा पहिला वृक्ष डोळा लागलेला असतो वेली डोळा लागलेला असतो फुले विसावलेली सुखावलेली असतात पाखरे गाठ झोपलेली असतात प्रश्न क्रमांक चौथा व्याकरण अ पुढील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा पहिला मन समेवर येणे अर्थ मन शांत व एखाद्या एक गोष्टीची एकरूप होणे उत्तर राहुलचे रात्रभर भटकणारे मन बाहेर पडल्यावर एकदम समेवर आले दुसरा साखर झोपेत असणे अर्थ पहाटेच्या गाड स्वप्नील निद्रेत असणे वाक्य पहाटे मोहन साखर झोपेत असताना बाहेर पाऊस पडत होता आ, पुढील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा पहिला खरं तर पहाटेच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला उत्तर दुसरा निशिगंध म्हणजे निशिगंधच ई. तक्ता पूर्ण करा वाक्य वाक्य प्रकार आणि बदल पहिला वृक्ष बोलली आपल्याला केवढा तजेला केवढा विरुंगळा देऊन जातात वाक्यप्रकार उद्गारार्थी वाक्य बदल केलेले वाक्य वृक्षवल्ली आपल्याला तजेला आणि विरुंगळा देतात विधानार्थी वाक्य दुसरा आल्हादाला आणि हर्षोल्लासाला अनावर भरती येते विधानार्थी वाक्य बदल किती अनावर भरती येते आल्हादाला आणि हर्षोल्लासाला उद्गारार्थी वाक्य तिसरा वाफे तर कोरडेच आहेत होकारार्थी वाक्य बदल वाफे तर ओले नाहीतच नकारार्थी वाक्य ई टक्ता पूर्ण करा सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव सामासिक शब्द पांढरा शुभ्र शुभ्र असा पांढरा कर्मधाराय समास वृक्षवेली वृक्ष आणि वेली, वेली इतरेतर द्वंद्व समास गप्पा गोष्टी गप्पा गोष्टी वगैरे समाहार द्वंद्व समास सुख दुख सुख किंवा दुःख वैकल्पिक द्वंद्व समास उ प्रयोग ओळखा व लिहा पहिला खिडकी हलकेच उघडतो कर्तरी प्रयोग दुसरा मानवाला निसर्गाची ओढ लागून राहिली आहे कर्मणी प्रयोग तिसरा तुम्हालाही त्यातला आल्हाद जाणवेल भावे प्रयोग प्रश्न क्रमांक पाचवा स्वामत अ मानवाला निसर्गाची जी ओढ युगायुगांपासून लागून राहिली आहे ती या आदिम रुजू स्नेहबंधामुळे तर नाही या विधानाशी संबंधी तुमचे मत लिहा उत्तर रेशीम बंद या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात लिहा। उत्तर प्रश्न क्रमांक सहावा अभिव्यक्ती अ निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्पर संबंध तुमच्या शब्दांत लिहा उत्तर जी मोठी स्वमत्व अभिव्यक्तीची उ उत, उत्तरे आहेत ती तुम्ही स्क्रीनशॉट काढून लिहू शकता कारण जर मी प्रत्येक उत्तर जर सांगत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो त्यामुळे मी जसं जसं स्टॉप केलेलं आहे तसं तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुमचं उत्तर लिहू शकता आ डॉक्टर यू म पठाण यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये पाठाधारे स्पष्ट करा उत्तर ई संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्लींना सोयरी असे म्हटले आहे यामागील तुम्हाला समजलेली कारणे लिहा उत्तर अशा पद्धतीने आपला रेशीम बंद या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय या ठिकाणी पूर्ण झालेला आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांना देखील मदत होईल आणि अकरावीचे आता कॉलेजेस सुरू झालेले आहेत त्यामुळे अकरावीचे देखील व्हिडिओज माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा धन्यवाद